नमस्कार, आपण आलेलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील मेळघाट या जंगलामध्ये. या जंगलाचं असं खास असं रहस्यमय अशा गोष्टीचा आपण उलगडा करणार आहोत की या जगातल्या अद्याप कोणालाही माहीत नाही आहे. आणि या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी खास आम्ही जालन्यावरून या जंगलात आलेलो आहे. आपण सर्वात पहिले आपण बघूया, आपल्या माणसामध्ये फार मोठे आजार असतात बघा, त्या आजारापैकी जवळजवळ 50%पेक्षा जास्त लोकांना एक आजार होत असतो, तो म्हणजे आहे मुळव्याध. आणि ह्या मुळव्याधाचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे बघा, आपण इथं बघू शकता असाल, हे मुळी तिला म्हणतात मुळी. आणि ही विशेष म्हणजे जांभळीची मुळी, जांभळीची मूळ, मूळ आणि मुळव्याध ह्या तीन गोष्टी एकरूप आल्याकारणानं माणसाला या मुळीमुळे मुळव्याध झालेलं आहे हे एकच इथं साध्यम दिसून येतं. हे इंग्रजीमध्ये आपण त्याला रायमोर्स मागतो. लक्षात असू द्या, मूळ, मुळव्याध आणि जांभूळ ह्या तीन गोष्टी एकत्र आल्याकारणानं माणसाला मुळव्याध झालं आहे. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथं समोर आपल्या जागेचं आपल्याला दिसेल की इथे आपण हा एक मोठा दगड बघू शकता बघा. हा दगड शांत हळू कुठे आपण या दगडाचा खाली जाण्यापूर्वी एक लक्षात असू द्या, कॅमेरामॅन थोडं समोर या. मी तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवतो जी गोष्ट अद्याप भरपूर लोकांनी बघितली असेल, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या बघितल्याच्या नजरेच्या बाहेरच्या पलीकडच्या असतात. तर मी हा दगड काढतोय, आपण हे दगड खाली बघू शकता. हा बघा केवढा मोठा खेकडा आहे. हा जो खेकडा आहे ना, हा दुनियातल्या सर्वात मूर्ख माणसाला दिसत नाही आहे. मला असं वाटतं आपणला हा खेकडाचा स्पष्टपणे दिसत असेल. आपण बघू शकता या खेकड्याचं विशेष म्हणजे हा असं आहे, तो मूर्खच माणसाला दिसत नाही आहे, बाकीच्या सर्व माणसाला हा खेकडा असा स्पष्टपणे उठून दिसतोय. तर आपण तिसरी गोष्ट आपण बघू शकता इथे माझ्यासमोर या. हा बघा, हा नाळा समोर या. हां, दिसतंय का काही आले? नाही. इथे ना हा जगातील सर्वात कमी विषारी साप आहे. आणि हा साप आज दुपारी 3 ते 11 ड्युटीला गेला असतो, कारण म्हणून आज आपल्याला इथे भेटत नाही. आज जर आपण अजून तासाभराने इथे आलो तर आपल्याला हा साप असा स्पष्टपणे दिसून येईल. त्यामुळे इथे येण्यासाठी थोडंसं धाडस करून या. हे जंगल फार भयंकर आहे. इथे अनेक गोष्टीचा उलगडा जसा होत असतो, त्याचप्रकारे इथे अनेक गोष्टीची भीती देखील असते. अद्यापही अशाच प्रकारच्या आणखी माहिती आमच्याकडे संकलन आहेत. तर आम्हाला या व्हिडिओद्वारे फॉलो करा. कॅमेरामॅन रवी वाघमारेसोबत भागवत ढवळे, धन्यवाद. तर प्रेक्षक मंडळी, कसं वाटलं आमचं जंगलातील संशोधन? आमचं हे संशोधन आवडलं ना? तर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि अशाच प्रकारची नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका बरं का.